आणि यावरच बोलण्यासाठी निरंजन डावखरे भाजप नेते आपल्यासोबत आहेत. तर डावखरेजी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री देखील हाच दावा करतात. स्वाभाविक आहे भाजपला असं वाटणार की चार चार राज्यात आपली सत्ता येऊ शकते. उत्तर प्रदेशचं राजकारण जात आणि धर्माच्या आजूबाजूला फिरताना कायम दिसलं आणि यावेळेस ते जास्त प्रखर दिसलं. स्वतः योगी आदित्यनाथ 80-20 भाषा करताना दिसले आणि लोक देखील तसा प्रतिसाद देत आहे असं सुरुवातीच्या सव्वा तासाच्या कलांमधून तरी दिसतंय. भाजपलाच प्रतिसाद मिळतोय. आपण जर बघितलं तर निश्चितपणे उत्तर प्रदेशमध्ये जसं आपण बघितलं आणि चारही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर आहे आणि एक चांगलं कल आपल्याला स्वाभाविकपणे दिसतंय. पण जर आपण बघितलं तर जे विकासाचं काम उत्तर प्रदेशमध्ये केलेलं आहे भारतीय जनता पार्टीने, मध्ये पूर्वांचल एक्सप्रेस असेल, कानपूर मेट्रो असेल, मिरटमध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ असेल, शाहजहानपूर येथे गंगा एक्सप्रेसवेची पायाभरणी, त्याच्यामध्ये मिरट, हापूर, बुलंदशहर, अमरोही, शाहजहानपूर, प्रयागराजमधून हा एक्सप्रेस हायवे जातो आहे 336 किलोमीटर आणि 14,169 कोटीचे 10 नॅशनल हायवेज हे गडकरी साहेबांच्या माध्यमाने उत्तर प्रदेशमध्ये आम्ही केले आहेत. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या तिकडे विकास चालू आहे. योगीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमाने या इकडे जो कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी आणू शकली, त्याचबरोबर मथुरा हथरस बुलडोन बरेली हायवे असेल, आग्रा इनबद्दल बोलताय, पण भाजपचा नारा तर वेगळा होता. जो राम को लाए है हम उसको लाएंगे वगैरे या नाऱ्यावरती तर निवडणूक लढली गेली. प्रत्येक कॉलर ट्यून फलकांवरती फ्लेक्सबाजी त्याच्यामध्ये तर हाच नारा दिसत होता. निश्चितपणे जो देश नाही नाही आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जो देश हित की बात करेगा वही राज करेगा. जो देश हिताच्या संदर्भातलं वक्तव्य करेल किंवा देश हिताबद्दल विचार करेल किंवा ज्याची भावना स्पष्टपणे देश हिताची आहे त्याला निश्चितपणे जनमत भेटेल या दृष्टिकोनाचे आम्ही आहोत. आणि कुठेतरी आपण या गोष्टी समजूनच पुढच्या काळामध्ये आम्ही काम करू हाही विश्वास आम्ही देतोय. तुम्ही देशहित म्हणताय, धर्मवादाचं राजकारण हरिद्वारला काय झालं होतं धर्मसंसदेमध्ये, आणि त्यानंतर खूप माध्यमाने आवाज उठवल्यानंतर मग कशी बशी कोणावरती तरी कारवाई झाली, ती सुद्धा ठोस कारवाई झाली नाही. आणि त्यानंतर अनेकांना संपूर्ण देशामधनं अनेक जबाबदार लोकांनी पत्र काढलं की निवडणुका असल्या तरी अशा प्रकारचं वातावरण बिघडवू नका तुम्ही. तेव्हा देशहित वेगळं, देशहित फक्त भाजपला कळतं अशातला भाग नाही, देशहित अनेकांना कळतं, अनेक पक्षांना कळतं. तेव्हा धर्मसंसदेचा तुम्ही धिक्कार कधीही केला नाही, धर्माचा व्यापार केला, विकासाचा वापर केला, धर्माचाही वापर केला तुम्ही. आणि ही धर्म प्लस विकास अशी तुमची स्ट्रॅटेजी आहे, ती त्याला आत्तापर्यंत सातत्याने रिझल्ट मिळतोय. आणि पण देशहित आणि तुम्ही धर्म यांची जी सांगड घालताय ती मोठी विस्मयकारक आहे आणि या देशाला वेगळ्या रस्त्याला नेऊन जाईल. तुम्हाला यश मिळत राहील, पण त्याचा अर्थ देशहित आणि धर्म या दोघांचा वापर असा करणं आहे हे चुकीचं आहे असं मला वाटतं. डावखरे सर यावरती तुम्ही बोलास, त्याआधी एक महत्त्वाची बातमी हाती येते. अनुपमा, एक महत्त्वाची बातमी बघूया आपण. सगळ्या निवडणुकांचे निकाल जेव्हा 5 राज्यांच्या येत आहेत तेव्हा शेअर बाजाराकडून सुद्धा स्वागत होतं. या संदर्भातली महत्त्वाची अपडेट बघूया आपण. सेन्सेक्स 1000 अंकांनी उसळी घेतलेली आहे. सेन्सेक्सच्या शेअर बाजारामध्ये ही मोठी उसळी दिसते. निफ्टीमध्ये 300 अंकांची उसळी दिसते. आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल येत असताना बाजारामध्ये उसळी दिसते. सेन्सेक्स 1000 आणि निफ्टीमध्ये 300 अंकांची उसळी दिसते. सुरुवातीच्या करांचं बाजाराकडून स्वागत झालेलं आहे, जोरदार स्वागत म्हणता येईल. आणि याच मुद्द्याला धरून जाऊया चर्चेकडे, तन्मयकडे. उत्तर प्रदेशमधून आणखी एक महत्त्वाची बातमी येते, आपण पाहूया. उत्तर प्रदेशमधल्या 263 जागांचे कल आता हाती आलेले आहेत आणि सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला 161 जागा आहेत. समाजवादी पार्टी 93 जागांवर पुढे आहे. उत्तर प्रदेशमधून ही महत्त्वाची बातमी येते. समाजवादी पार्टी 93, बसपा 6 आणि काँग्रेसची 3 जागांवर आघाडी आहे. उत्तर प्रदेशमधून महत्त्वाची बातमी या मुद्द्यांसहित जाऊया रेशमाकडे. नक्कीच अनेजी, निरंजन डावखऱ्यांना उत्तर द्यायचं आहे हेमंतजींच्या मुद्द्यावरती. मला त्याआधी तुमच्याकडे यायचंय. मी एक पर्यटक म्हणून उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या पूर्वी गेलो होतो आणि याच सगळ्या भागात लखनौ, अयोध्या आणि वाराणसीला गेलो होतो. आणि मी त्या धर्माच्या मुद्द्याकडे येतो. आणि जर जातीची ओळख जर अणुकुचीदार बनवणं जर योग्य असेल आणि या सगळ्या अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रातही येऊ लागलंय, अन्य भागातही होऊ लागलंय, तर मग धर्माची ओळख अधिक त्याच्याबद्दल अभिमान जागृत करणं यात चूक काय आहे हा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये खास करून हिंदुत्वाचं राजकारण होतं जे आतापर्यंत मुख्यतः एका सुशिक्षित वर्गापर्यंत होतं किंवा
अप्पर कास्ट वर्गापर्यंत होतं. उत्तर प्रदेशात आतमध्ये तुम्ही आज कुठे तुम्ही बाजारपेठेत तरी गेलात आणि सामान्यातल्या सामान्य लोकांशी पाणीपुरीवाल्याशी बोललात चहावाल्याशी बोललात तरी त्याची हिंदू अस्मिता जागृत झाल्याचं तुम्हाला दिसतं. याची कारणं आहेत आणि हा फक्त धर्माचा मुद्दा नाहीये. मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो लखनौला हजरतगंज बाजार तिथे डिस्को होता आणि तिथे गेल्यावर बघितलं की ते आपण बांद्र्यामध्ये किंवा अंधेरीत असल्यासारखं वाटत होतं. हे कारण का होतं उत्तर प्रदेशमध्ये? कारण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड सुधारलेली आहे. आता जर त्याला तुम्ही कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीला नाही हे फक्त तुम्ही एका धर्माच्याच गुंडांना नाही पण म्हणजे अनेजी याबद्दल असंही म्हणता येईल ना की मतदार आता पुढे सरकलेला आहे तो धर्मामध्ये अडकून पडलेला नाहीये. नाही दोन्ही गोष्टी आहेत विकासही आणि धार्मिक अस्मिताही. म्हणजे सामान्य मतदारांना त्यांची हिंदू अस्मितेचा ओळख म्हणजे ते त्यांच्या बोलण्यातनं हे स्पष्टपणे दिसतंय हा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की उत्तर प्रदेशमध्ये जो विकास पायाभूत सुविधांचा विकास आहे म्हणजे पूर्वी तुम्ही वाराणसीला जायचा तर सगळीकडे घाणीचं साम्राज्य आणि सगळे तिथे गर्दी आणि आता आणि दुसरी एक याची गोष्ट आहे म्हणजे कृपया त्याच्यामध्ये धार्मिकतेच्या मी म्हणत नाहीये. तुम्ही वाराणसीला गेलात तर नंदी बैल असेल नंदी बैलाच्या समोर मोठी मशीद दिसायची आणि छोटंसं काशी विश्वनाथाचं मंदिर दिसायचं. आता तुम्ही समजा वाराणसीला गेलात त्या मशिदीला हातही लावलेलं नाहीये पण जे काशी विश्वनाथाचं जे देशात जगातलं सगळ्यात जुनं शहर आहे हिंदूंच्यासाठी सगळ्यात पवित्र शहर आहे अशा शहरामध्ये त्या भव्य असं हा मुद्दा खरं तर खूप मोठा होईल. मी त्याकडे नंतर येतोच पण मला विजय सरांची कमेंट घ्यायची आहे याबद्दल की धर्म आणला जातोय प्रत्येक वेळेला मध्ये आणि सपाकडनं मात्र विकासाच्या मुद्दे मांडले गेले याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. भाजप सातत्यानं मतदारांना गुंतवून ठेवतोय की त्यांनी दंगल आठवावी त्यांनी फक्त युपीतला जुना इतिहास आठवावा यामध्ये गुंतवून ठेवतोय फक्त. याला उत्तर देताना मी अनय जोगळेकर आणि निरंजन डावखरे या दोघांच्या मुद्द्यांचा इथं संदर्भात काही बोलूया. अनय जोगळेकर म्हणले धर्माचा अभिमान जागृत करण्यात काय चूक आहे? धर्माचा अभिमान जागृत करण्यात चूक काही नाही पण भारतीय जनता पक्ष धर्माचा अभिमान जागृत करत नाही इतर धर्माच्या बद्दल द्वेष निर्माण करतं अल्पसंख्याकांच्या विरोधात समाजात विष पसरवतं आणि धर्माधर्मामध्ये तेज निर्माण करून इथं एकूण अस्वस्थते निर्माण करतं. हा प्रश्न आहे. मुद्दा धर्माचा अभिमान जागृत करण्यात नाही. तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान जागृत करताना दुसऱ्या धर्माचा द्वेष करता याला आक्षेप आहे मला वाटतं. हा पहिला मुद्दा. दुसरं निरंजन डावखरेच्या मगाच्या मुद्द्यासंदर्भात सांगायचं तर निरंजन डावखरे किंवा भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते जे सांगतायत मला वाटतं ते त्यांचं टूलकिट आहे. तुम्ही आजच्या दिवसात बऱ्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं बघा ते सांगतील म्हणजे मोदींच्या विकास कामांच्या सगळ्या गोष्टी सांगतात आणि जे यश मिळाले ते या मुद्द्यांच्या आधारे मिळाले सांगतील. हे ते सुरुवातीला ज्यावेळी पश्चिम बंगालचे कल येते त्यावेळी हेच सांगत होते पण प्रत्यक्षात ते निवडणुकीमध्ये स्मशान कब्रस्तांची भाषा करतात 80-20% भाषा करतात चरबी गरमीची भाषा करतात. निवडणुका ते धार्मिक मुद्द्यावर लढवतात आणि नंतर निकाल लागल्यानंतर मात्र आमच्या विकासाच्या कामाला लोकांनी मतदान दिलं असा प्रचार करत असतात. त्यामुळे दिवसभर आपल्या भारतीय जनता पक्षाच्याकडून ही विकासाचं टूल बघायला मिळेल टूलकिट बघायला मिळेल. निरंजन डावखरे त्या टूलकिटनुसार बोलत आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काय जास्त आपण चर्चा करू. डावखरेंना यावरती नक्कीच काहीतरी बोलायचं असेल. डावखरेजी नाही मुळात कुठलं टूलकिट असा काही प्रकार नाही आहे. हा त्यांचा समज किंवा गैरसमज आहे असं मी मानेन कारण व्यापार आणि वापर हाही शब्द खऱ्या अर्थाने चुकीचा आहे. जसं मगाशी मी म्हटलं की हिंदुत्ववादी विचार आमचा आहे ना आम्ही त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे पण त्याच्यामुळे आम्ही त्याच्याबद्दलच त्याचं राजकारण करतो का? मग तसं असेल तर गोव्यामध्ये भंडारी समाज आणि त्याचबरोबर कॅथोलिक समाजाला आकर्षित करण्यासाठी जे जे काँग्रेसनी केलं किंवा जे जे आपनी केलं त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? ज्या ज्या वेळेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मंदिरात जात होते त्याला तुम्ही काय म्हणणार? म्हणजे जर तुम्ही भाजपावर हा ठपका ठेवत असाल तर मग इतर राजकीय पक्षांबद्दल तुम्ही का बोलत नाही? म्हणजे फक्त भाजपाला कुठेतरी तुम्ही पिनपॉइंट करायचं किंवा टार्गेट करणं हेही चुकीचं आहे. आम्ही खऱ्या अर्थाने जे विकास केलेला आहे ते आम्ही सांगतोय आणि आम्ही तो विषय मांडतोय ते डोळ्यांनी लोक उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि त्याच्यामुळे कलही आपल्याला दिसत आहेत जे आता चॅनल्सवर आपल्याला साधारणपणे दिसत आहे की ज्या पद्धतीमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी ही पुढे. गोव्यातून ही महत्वाची बातमी येते. गोव्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. छोटं राज्य मात्र याच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. ही गोव्यातली आपण ब्रेकिंग पाहूया. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत आणि महत्वाची बातमी गोव्यामधून. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर आहेत. गोव्यामधून या महत्वाच्या बातम्या सध्या येत आहेत. प्रमोद सावंत सध्या पिछाडीवर असताना नेमके काय हे सगळं कर काय सांगतोय जाऊया डिस्कशन कडे तन्मयकडे. निरंजनजी मुख्यमंत्री स्वतः प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत गोव्यामध्ये कसं बघताय?
नाही तन्मय, पिछाडीवर जरी पहिल्या या फेरीमध्ये जरी असले तरी निश्चितपणे प्रमोद सावंतच त्या तिकडे विजयी होतील, कारण ज्या पद्धतीमध्ये विकास हा आणि त्या तिकडे प्रमोद सावंतांनी जे गोव्यामध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांचा हा विश्वास आहे की प्रमोद सावंतच त्या तिकडे नेतृत्व केलं पाहिजे. कारण आम्ही त्या तिकडे त्या मतदारसंघामध्ये आणि गोव्यामध्ये फिरत असताना लोकांचा कल बऱ्यापैकी प्रमोद सावंतांकडे होता आणि शेवटच्या राऊंड पर्यंत प्रमोद सावंत विजयी होतील याचा विश्वास मला आहे. मला हेमंतजी तुमची प्रतिक्रिया पूर्ण करा, बोला. प्रमोद सावंत हे मोदीजींना भेटून आले आता कालच हो, आणि त्याच्या अगोदर ते असं म्हणाले की मी मुख्यमंत्री होणार आहे. त्यांना कॉन्फिडन्स आहे. भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता असं म्हणतो की ते महत्वाची बातमी हाती येते. अनुपमा, अगदी पंजाब मधून आपल्याकडे हे महत्वाचे कल हाती येतात आणि पंजाबचे सगळ्या जागांचे कल आता हाती आलेले आहेत. आपण पाहूया काय नेमकी या क्षणाची पंजाब मधली ही ब्रेकिंग आहे. पंजाब मधून आप 51 जागांवर आघाडीवर सध्या आहे. हे कल आहेत पंजाबमध्ये. पंजाबमध्ये काँग्रेस 38 तसंच 21 जागांवर आघाडीवर जाऊया. या मुद्द्याला धरून रेशमाकडे आपल्यासोबत आता याचवरती बोलण्यासाठी आम आदमी पार्टीचे आदित्य मांजरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय तटकरे दोन गेस्ट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पंजाबमध्ये मांजरेकरजी आम आदमी पार्टी सध्या भरपूर आघाडीवरती आहे काँग्रेसच्या मानाने. काय आपली प्रतिक्रिया आणि सगळ्या जागांचे कल हाती आले त्यानंतर आघाडीवरती असणं आपसाठी गुड न्यूज आहे? निश्चितच ही गुड न्यूज आहे. पंजाबचं मी म्हणायचं झालं तर मत नाही तर पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला एक मौका दिलेला आहे. अरविंद केजरीवालचा जो गाम आहे दिल्लीमध्ये आणि जो अरविंद केजरीवालचा गव्हर्नन्स मॉडेल आहे या पंजाबच्या लोकांना याची अत्यंत गरज होती आणि या गरजेपोटी पंजाबच्या जनतेने आम आदमी पार्टीला मौका देऊन निश्चितच आम्हाला बहुमताने विजय करण्यात हे दिसून येत आहे. तर खरंच आम आदमी पार्टीसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि नक्कीच हा आम आदमी पार्टी दिसून येत आहे की पंजाबमध्ये आम्ही नक्कीच बहुमताने सरकार स्थापन करू. निश्चित आनंदजी, पंजाबमध्ये एक लक्षात घ्या 52 जागांवर आम आदमी पक्ष पुढे आहे. 100 जागांचा अंदाज वर्तवला होता. 100 नाही तर किमान 65 जागा तरी आम्हाला पाहिजेत आम आदमी पक्षाला, तर म्हणता येईल की पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं स्थिर सरकार येऊ शकेल. पण जर 52-54 जागा मिळाल्या तर आम आदमी पक्षाला कोणाबरोबर तरी युती करावी लागेल.